नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू आहे अश्विन महिन्याच्या पक्षाची अष्टमी आहे नक्षत्र पुष्य आहे योग साध्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून ते तीन वाजून दोन मिनिटापर्यंत आणि यवगंठ काळ पहाटे सहा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते सात वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहुकाळ आणि यवघंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बरोबर योग करणार आहे शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे आजच्याच दिवशी मंगळ आणि हर्षलचा लाभयोग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी हे, हे रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या चतुर्थसना चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातल्या रवीबरोबर आचंद्र हा चंद्र केंद्र योग करणार आहे याचप्रमाणे चतुर्थातला मंगळ आणि द्वितीयातला हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील येणार दोन ते तीन दिवसात वास्तूच्या संदर्भातले महत्वपूर्ण तुम्हाला कामे करायचे असेल तर जरूर करून घ्या या काही काय चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील काही चांगले इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास बुरुशवरास। आहे ती आहे रास वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या षष्टातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीतला हर्षल आणि तृतीयातला मंगळ हे परस्पर लाभयोग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल ट्रॅव्हलिंग जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे करत राहील कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील जी कामं हाती का घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्याच्यामध्ये सफलता सुद्धा मिळेल महत्वाचं म्हणजे वैवाहिक जुडीदारावरच्या नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जुडीदारावर कुठे बाहेर फिरवण्याचा योग सुद्धा संभवतो याच म्हणे येणार दोन ते तीन दिवसात सुद्धा महत्वपूर्ण काम करण्याकडे राहील कामाचा झपाटा तुमचा उत्तम राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे षष्टातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे पंचमातल्या रवी बरोबर चंद्र केंद्र योग हो करणार आहे याचप्रमाणे द्वितीयातला मंगळ आणि वेयातला हर्षल हे परस्पर योग करणार कर आहे दिवस महत्वपूर्ण करायला आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवतात महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कळले चांगले इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल येणार दोन ते तीन दिवसात सुद्धा काही चांगले लाभ संभवण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि लाभातल्या आणि चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीतला मंगळ आणि लाभातला हर्षल हे परस्पर योग सुद्धा करणार आहे अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायक दिवस आहे आजचा खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून जी कामं अतिग्यात सहजपणे पूर्ण होतात दिसेल तर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्म मध्ये केलेले ट्रेड तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच राहतील येणार दोन ते तीन दिवसात सुद्धा काय चांगले उत्तम लाभ संभवतात दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या वेयसना चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे वेयातला मंगळ आणि दशमातला हर्षल हे परस्पर लाभ योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे येऊ शकेल याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसात सुद्धा फिरणं जास्त झालं तरी महत्त्वपूर्ण कामं तुमची होऊ शकतील कार्यक्षेत्र कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं ओरडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी आजचा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभातला मंगळ आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर योग करणार आहेत महत्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ होतील महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल याप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती सहजपणे पूर्ण होता दिसेल तुमचे मित्र परिवारावर भेटीगाठी होतील त्यांच्यावर कुठे फिरण्याचा सुद्धा योग संभवतो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये काय चांगले उत्तम लाभ संभवतात दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयात शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्याच राशीतला रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे याचप्रमाणे दशमातला मंगळ आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काय चांगले उत्तम लाभ मिळतील महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल याचप्रमाणे तुमच्या संदर्भातले सुद्धा काय महत्वपूर्ण कामं येणाऱ्या दोन ते तीन दिवसात होऊ शकतील संदर्भात मध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोन योग करणार आहे रवी बरोबर हा चंद्र केंद्र आहे सप्तमातला गुरु आणि भाग्यातला सप्तमातला हर्षल आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे भाग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण राहील जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील महत्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल तुमचा कार्यक्षेत्री कार्य तुमचं कार्यशक्ती आणि एनर्जी ही जबरदस्त दिसून येईल कामाचा ओरख सुद्धा दांडगा दिसून येईल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच तुमच्यासाठी बऱ्याच बऱ्याचपणात काही शुभफलदायी गोष्टी घडू शकतील की ज्या तुम्हाला अपेक्षित असेल एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे बेह्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे अष्टमातला मंगळ आणि षष्टातला हर्षल हे परस्पर योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या का दिवशी काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका आरोग्याकडे लक्ष देणं तेवढंच महत्वपूर्ण राहील येणार दोन ते तीन दिवसात सुद्धा तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमातला मंगळ आणि पंचमातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत दिवस महत्वपूर्ण आहे खास पण आजच्या दिवशी विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी संभवतात याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सदृढ राहतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल तर काही अनपेक्षित लाभ येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातला हर्षल आणि षष्टातला मंगळ हे परस्पर योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्वपूर्ण ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित मिळतील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होईल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील आजच्या दिवशी मात्र थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या भाग्यात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे षष्टातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे पंचमातला मंगळ आणि तृतीयातला हर्ष हे परस्पर योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काहीच उत्तम लाभ तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभेल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण आर्थिक घडामोडी की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होईल याचप्रमाणे फिरणं वगैरे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरण्याचा योग सुद्धा संभवतो कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक 24 ऑक्टोबर दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ धन्यवाद